नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीस नामामध्ये. बातमी आहे परमबीर सिंह यांच्याबद्दल. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. परमबीर सिंह यांच्या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने राज्यातील पोलिसांऐवजी एजन्सीकडून तपास करून घेण्यास सांगितलं. तसेच त्यांच्या विरोधात सध्या तरी कुठलीही चार्जशीट दाखल न करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले. याशिवाय त्यांना अटक न करण्याच्या आदेशालाही न्यायालयाने कायम ठेवले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश या आधीच्या सुनावणीत दिलेत. अटक न करण्याची मुदत आज संपत असल्याने या प्रकरणी पुन्हा सुनावणी पार पडली. यात परमबीर सिंह यांना दिलासा मिळाला. न्यायालयाने परमबीर सिंह यांनी तूर्तास अटकेपासून संरक्षण देत तपासात सहभागी होण्याचे आदेश दिले. सीबीआयने न्यायालयात म्हटले की महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंह वर नोंदवलेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग केल्यास आमची हरकत नाही. त्यावर न्यायालयाने सीबीआयला 1 आठवड्यात लेखी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले. इतर पक्षकारांना सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनवाई 11 जानेवारीला होणार आहे. या संपूर्ण प्रकारावरती तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा.